सो आपल्याला कालपासून बऱ्याच लोकांनी असे प्रश्न विचारलेत की ज्या इमेजेस रिलीज झाल्यात त्याच्याबद्दल आम्हाला अजून माहिती सांगा, त्याच्याबद्दल आम्हाला अजून जाणून घ्यायचं आहे. तर आज आपण सुरुद मोरे सरांबरोबर आहोत, जे आयुकामध्ये काम करतात, जे स्वतः कॉस्मॉलॉजीमध्ये आणि दीर्घिकांचाच ते अभ्यास करतात. त्याच्यामुळे काल आलेल्या इमेजेस आय एम व्हेरी शुअर की ते खूप एक्साइटेड असणार आहेत त्या इमेजेस बघून. तर आता आपण डिरेक्टली त्यांच्याशीच बोलूया की त्यांना कशा वाटला ह्या इमेज. आणि काल आपण चार इमेजेस बघितल्या टोटल, सो तुमची सगळ्यात आवडती इमेज कोणती होती आणि का? अगदी नक्की. सो जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपनी घेतलेल्या सगळ्याच इमेजेस खूपच सुंदर आहेत पहिली गोष्ट. आणि ते नुसतं म्हणजे बघण्यासाठी सुंदर नाही आहे, तर त्याच्यामध्ये कितीतरी खगोलशास्त्राची जी माहिती आहे ती भरभरून पडलेली आहे. आणि मी जेव्हा पहिलीच जी इमेज त्यांनी रिलीज केली, या पाच इमेजेसच्या मधली जी पहिली होती ती सगळ्यात उत्कृष्ट आहे. आणि म्हणजे मी त्याच्यावरती कामही करतो, त्याच्यामुळे ते बघून आय वॉज जस्ट लाईक स्टंड की इतकं सुंदर जे काही प्रतिमा घेतलेली आहे आणि त्याच्यातनं कित्येक तरी गोष्टी आपल्याला दिसून येतात. सो ती सगळ्यात माझी आवडती आहे. सो ह्या इमेजेस मधनं आपण काय शिकू शकतो, म्हणजे तुमचीच आवडती इमेज आपण उदाहरण म्हणून घेऊया, तर ह्याच्यातनं आपल्याला काय काय कळतंय? म्हणजे फक्त इमेज बघूनच आपल्याला खूप गोष्टी लक्षात येतात, बऱ्या गोष्टींचा आपण मांडू शकतो, तर तुम्ही काय सांगू शकाल? सो ही जी पहिली प्रतिमा आहे तिच्याकडे आपण बघूया आणि तिच्यामध्ये काय होत आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो. सो जेव्हा आपण ही प्रतिमा बघतो तेव्हा पहिल्यांदा तर आपल्याला हे जे असे तारे दिसत आहेत खूप चमकताना, ते अगदीच दिसून येतात. हे जे तारे आहेत ते अगदीच जवळ आहेत आपल्या, म्हणजे आपल्याच स्वतःच्या आकाशगंगेमध्ये असलेले असे तारे आहेत. पण ते सगळ्यात महत्त्वाचे नाही आहे, तर त्यांच्या पलीकडे जे आहे ते तिथे आपण जाऊ. तर त्याच्या पलीकडे जेव्हा तुम्ही बघता तेव्हा ही पांढरी जी मोठी आकाशगंगा आहे ती आपल्याला दिसून येते. तर ही जी किंवा दीर्घिका आपण तिला म्हणू, तर ही जी दीर्घिका आहे ती एकटी नाही आहे, तर तिच्या बाजूला अजून छोट्या छोट्या अनेक दीर्घिकांचा समूह आहे. तर त्याला गॅलेक्सी क्लस्टर असं म्हणतो, कारण की अशा बऱ्याचशा गॅलेक्सीज जेव्हा एकत्र येतात तेव्हा खूप मोठं वस्तुमान एकत्र तिथे असते. तर ते गॅलेक्सी क्लस्टर जे आहे ते आपल्याला दिसते. तर त्याच्यातली जी सगळ्यात मोठी जी दीर्घिका आहे ती अगदी बरोबर सेंटरमध्ये आहे. तुम्ही तिच्याकडे बघितलं तर तिच्यामधले तारे दिसतात, आणि तिच्याकडे जर अजून नीट बघितलं तर तिच्यापासून निघणारे काही जे तारे आहेत तेही तुम्हाला इथे दिसून येतात. म्हणजे अगदी फेंट असा त्याच्यामधनं ग्लो येतो आहे बाहेर. ते जे ग्लोज आहेत ते आपल्याला हे सांगतात की ही जी मोठी दीर्घिका आहे ती कशी तयार झाली. आणि ॲक्च्युली ह्या ज्या मोठ्या दीर्घिका असतात क्लस्टर्समधल्या, त्या कित्येक तरी छोट्या छोट्या दीर्घिकांना गिळंकृत करतात. आणि त्या जेव्हा त्यांना गिळंकृत करतात तेव्हा त्यांच्यातले तारे एकमेकांपासून खूप दूर होतात आणि फेकले जातात इकडे तिकडे, जसं ॲक्सिडेंट होतात त्याप्रमाणेच हे कॉस्मिक ॲक्सिडेंट्स आपण म्हणू शकतो, की अनेक वेगवेगळ्या दीर्घिका एकत्र येतात. तर त्यावेळेला जे काही डेब्री तयार होते ज्याला आपण म्हणतो ती सगळी इथे दिसून येत आहे, ती पहिली गोष्ट. पण हे इथलं तिथपर्यंतच झालं, हे जे प्रकाश येतं हा त्या दीर्घिकेकडनं किंवा या दीर्घिकांच्या समूहाकडनं, तो जवळजवळ 4.5 अब्ज वर्षांपूर्वीचा. ओके, सो पण तिथे आपण थांबणार नाही आणि तिथे JWST थांबत नाही, तर JWST त्याच्याही पलीकडच्या गोष्टी बघू शकते. सो आता आपण जर ही इमेज बघितली तर त्याच्यामध्ये आपल्याला कित्येक अनेक अशा ह्या ज्या दीर्घिका आहेत त्या अशा ताणल्या गेल्यासारख्या आहेत असं वाटतं, असं दिसून येत आहे. सो इथे ही जी बघितली दीर्घिका एक आणि ही दुसरी, ती असं वाटतं की त्या ट्विन्स आहेत, म्हणजे जुळ्या बहिणी असल्यासारख्या दिसतात. पण ते एक इकडे बघते एक तिकडे बघते, मग नक्की काय चालू आहे? तर आइन्स्टाईनने त्याच्या सापेक्षतावादाचा जो सिद्धांत होता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की प्रकाश जो आहे तो जेव्हा एका मोठ्या वस्तुमानाच्या जवळून जातो तेव्हा तो सरळ रेषेत न जाता तो थोडासा वाकड्या मार्गाने जातो. ओके, आणि असे जेव्हा वस्तुमान खूप सरळ वस्तुमान जेव्हा असतं त्यावेळेला असंही होऊ शकतं की प्रकाशाला फक्त एकच मार्ग नाही आहे, तर प्रकाशाला अनेक मार्ग आहेत, की तो इकडूनही येऊ शकतो इकडूनही येऊ शकतो वेगवेगळ्या मार्गाने येऊ शकतो. मग अशा वेळेला तुम्हाला असं भासून म्हणजे दिसून येते की ती जी मागे त्या ह्या दीर्घिकांच्या समूहाच्या मागे जी दीर्घिका आहे तिची एक प्रतिमा न दिसता दोन दोन प्रतिमा दिसायला लागतात. ओके, सो अशा प्रकारची गोष्ट इथे होत आहे की ही जी एक दीर्घिका आहे ती एकच न दिसता तिची दुसरी पण प्रतिमा आपल्याला इथे दिसते. ती आहे दीर्घिका एकच,
पण ॲक्च्युली आपल्याला दिसताना दोन दिसतात. तर ही जी हा जो दीर्घिकांचा समूह आहे, जे पांढऱ्या दीर्घिका आहेत, ते एका भिंगासारखं काम करतात. ओके. आणि त्याच्यामुळे आपण जर हे जे हासरे आरसे असा प्रकार असतो, आपण जिथे जातो अशा काही रूम्समध्ये, तिथे वेड्यावाकड्या आकाराचे आरसे असतात, शेप्सचे आरसे असतात, आणि त्याच्यामुळे जेव्हा आपण आपल्याला बघतो तेव्हा आपले वेगळेवेगळे आकार दिसतात. आणि तसंच एक्झॅक्टली इथं होतं, ही जी दीर्घिका आहेत त्यांच्याही अगदी वेडेवाकडे असे झालेले आकार आपल्याला दिसून येतात. तर हे नुसतं म्हणजे मजेसाठी म्हणून बघायचं नाही, तर हे जेव्हा आकार तुम्ही त्याचा व्यवस्थित अभ्यास करता, त्यावेळेला हे जे दीर्घिकांचा समूह आहे समोरचा, त्याच्यामध्ये किती वस्तुमान आहे, ते वस्तुमान जे आहे ते कसं पसरलेलं आहे, कसं डिस्ट्रीब्युटेड आहे, त्याच्याबद्दलही तुम्हाला खूप सारी माहिती मिळू शकते. आणि हे जे वस्तुमान आहे ते फक्त जे आपल्याला दिसतंय ते वस्तुमान नाही आहे, ॲक्च्युली जे आपल्याला या दीर्घकाच्या समूहामध्ये जे वस्तुमान दिसतंय ते खूपच कमी प्रमाणातलं आहे. त्याच्याही पेक्षा जास्त असं हे जे डार्क मॅटर ज्याला आपण म्हणतो कृष्ण वस्तुमान, तेही याच्यामध्ये खूप सारं आहे. आणि ते जर नसतं तर अशा प्रकारच्या गोष्टी इझिली दिसल्या नसत्या, पण ते आपल्याला दिसतात. त्याच्यावरनं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी याच्यात कळून म्हणजे फक्त एका इमेजकडे बघून आपल्याला इतकी सगळी माहिती मिळू शकते. एक्झॅक्टली. आणि म्हणजे हे फक्त मी दोन इथे गॅलेक्सीज दाखवले, अशा अनेक साऱ्या गॅलेक्सीज ज्या आहेत त्या तुम्हाला असं म्हणजे नुसतं तुम्ही इकडून तिकडे नुसतं फिरवलं त्या इमेजेसला तरी तुम्ही बघू शकता. इथे फॉर एक्झाम्पल आहे, इथे ताणली गेलेली आहे, आणि बऱ्याचशा अशा ह्या ज्या इमेजेस आहेत त्या बघू शकता. सो आपण आत्ता इंटरनेटवर खूप ठिकाणी आपल्याला हबल आणि जेम्स वेब मधलं डिफरन्स बघायला मिळतोय की हबलची इमेज अशी होती, हीच इमेज जेम्स वेबने घेतली तर ती अशी दिसतीये. तर हा फरक का आहे, म्हणजे जेम्स वेबच्या इतक्या छान प्रतिमा आपल्याला दिसतात का दिसून? बरोबर. या सो त्याच्यासाठी मे बी मी आधी स्क्रीनवरती दाखवतो की कशा दिसतात त्या. हबलची जी प्रतिमा होती ती आणि त्याच्यानंतर जेम्स वेबनी घेतलेली जी प्रतिमा आहे ती. सो आपण पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा हबलवाली प्रतिमा बघू. ही जी आहे ती प्रतिमा हबलनी घेतलेली आहे त्याच ठिकाणाची. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी हा कर्सर मूव्ह करतो त्यावेळेला तुम्हाला जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपनी घेतलेली जी प्रतिमा आहे ती दिसून येते. तर अचानक तुम्हाला असं दिसून येईल की ही जी प्रतिमा आहे ती अत्यंत म्हणजे क्लिअर आहे, जास्त शार्प आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनेक ज्या दीर्घिका अगदी फेंट होत्या हबलच्या इमेजमध्ये, हबलच्या प्रतिमेमध्ये, त्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपमध्ये अगदी म्हणजे उठून दिसतात. तर याची मेन म्हणजे दोन कारणं आहेत. पहिली गोष्ट म्हणजे जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप जे आहे ते त्याचा जो आरसा आहे तो एकतर खूप मोठा आहे. हबल स्पेस टेलिस्कोपचा आरसा जवळजवळ 2 ते 2.5 मीटर असा डायमीटर व्यासाचा होता, तर जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपचा जो व्यास आहे तो जवळजवळ 6.5 मीटरचा. सो यू कॅन इमॅजिन, म्हणजे मी माझ्यावरती असे जवळजवळ एकावरती एक मी जर तीनदा उभं राहिलो तर केवढा मोठा तो आरसा होईल, तेवढा मोठा तो आरसा आहे. तो तर जेव्हा आरसा मोठा असतो तेव्हा तुम्ही जास्त प्रकाश एकत्र गोळा करू शकता. जसं अंधारामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्या डोळ्याचे जे बुबुळं असतात ती थोडीशी मोठी होतात, कारण की आपल्याला जास्त प्रकाश घ्यायचा असतो, त्याच्यामुळे अंधारातही जास्त म्हणजे व्यवस्थित दिसून येतं. तर तसंच जर तुमचं दुर्बीण आहे ती जर मोठी असेल, तिचा जो आरसा आहे तो जर मोठा असेल, तर एकदम फेंट असलेल्या गोष्टी पण तुम्हाला दिसतात. ही पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुमचा हा जो आरसा आहे तो मोठा होतो त्यावेळेला तुमची नजर जी आहे ती पण शार्प व्हायला. ओके. सो ज्याच्यामुळे हबल छोटी दुर्बीण असल्यामुळे तिची जी क्षमता होती जवळजवळच्या गोष्टी ज्या आहेत त्यांना एकमेकांपासून वेगळं आहे हे सांगण्याची ती जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपमध्ये जास्त आहे. सो ह्या जे हे जे दोन कारणं आहेत त्याच्यामुळे स्पष्टता जी आहे ती वेगळी दिसते आपल्याला. हीच जी इमेज जी हबलने घेतली तिला बरेचसे आठवडे लागले तिला एकाच ठिकाणी बघत बसून, मग तेव्हा तिला ही प्रतिमा घेता आली. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपसाठी ही फक्त 12.5 तासात घेतलेली. सो तुम्ही विचार करू शकता की म्हणजे जेव्हा तुम्ही टेक्नॉलॉजीमध्ये प्रोग्रेस करता त्यावेळेला तुम्ही कित्येक गोष्टी नवनवीन ज्या आहेत त्या शिकू शकता. आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे हबल स्पेस टेलिस्कोप आणि जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपमध्ये एक अजून एक फरक आहे, तो म्हणजे जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपला इन्फ्रारेड डिटेक्टर्स आहेत. इन्फ्रारेड म्हणजे अविरक्त किरणं जी आहेत ती तो बघू शकतो.
आणि त्याच्यामध्ये ज्या प्रतिमा आहेत त्या आपण शोधू शकतो. त्याच्याने ॲक्च्युली हा फरक पडतो की ज्या खूप दूरवरच्या दीर्घिका आहेत त्यांच्याकडनं जो येणारा प्रकाश असतो, कारण की विश्वाचं प्रसरण पावतो त्याच्यामुळे त्यांच्याकडनं जो येणारा प्रकाश आहे तो या अविरक्त किरणांमध्ये इन्फ्रारेडमध्ये जास्त ब्राईट असा दिसतो आणि त्याच्यामुळे ह्या ज्या दूरवरच्या ज्या आकाशगंगा आहेत तेही आपण याच्यातनं बघू शकतो. सो मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून दाखवायचं झालं तर या इथेच या इमेजमध्ये फॉर एक्झाम्पल मी एखादी अशी दीर्घिका शोधतो जी हबलमध्ये अजिबातच दिसत नव्हती पण जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपमध्ये दिसते. तर इथली जी दीर्घिका आहे ती हबलमध्ये एवढं काही दिसत नाही आहे इथे, पण जेव्हा तुम्ही जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपमधली प्रतिमा बघता तेव्हा तिथे ही जी लाल रंगाची जी दीर्घिका आहे ती अगदी स्पष्टपणे दिसून येते. सो जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप ही जी दुर्बीण आहे ती आता एका नैसर्गिक भिंगेकडे बघते. ही हे जे दीर्घिकांचा समूह आहे ते एक नैसर्गिक भिंग म्हणून काम करतं. त्याच्यामुळे खूप पलीकडे असलेल्या ज्या आकाशगंगा आहेत किंवा ज्या दीर्घिका आहेत त्याही आपल्याला दिसून येतात या इथे. तर ही त्याच्यापैकी एक आहे. सो या प्रकारचे नवनवीन शोध म्हणजे आता खूप पटापट होत आहेत. त्यावेळेला ती दीर्घिका शोधण्यासाठी हबलला म्हणजे जी आधीची रेकॉर्ड होल्डर होती त्याला खूप वेळ गेलेला, पण या इथे अगदीच म्हणजे 12.5 तासात. सो ह्या जे काही नवीन नवीन गोष्टी होणार आहेत की आपला जो आपलं जे विश्व होतं ते जेव्हा एकदम लहान होतं त्यावेळेला ज्या दीर्घिका होत्या त्या कशा तयार होत होत्या, त्या कशा प्रकारे दिसत होत्या आपल्याला, आणि ज्या नवनवीन दीर्घिका असतात त्यांची म्हणजे त्या किती प्रमाणात होत्या, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास आता करू शकतो जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप या दुर्बिणीने. त्याच्यामुळे जी एक जी दीर्घिका दिसत होती त्याच्याऐवजी अनेक दीर्घिका अशा दिसतील आणि त्यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ते आपण म्हणजे अभ्यास करू शकतो. आपल्याला ज्या इमेजेस दिसत आहेत त्या इतक्या सुंदर आणि इतक्या अक्षरशः ब्रेथ टेकिंग आहेत, पण खरंच म्हणजे जेव्हा जेम्स वेब टेलिस्कोप ह्या सगळ्या गोष्टींकडे बघतो तेव्हा त्यालाही असंच दिसतं का आपल्याला दिसणाऱ्या इमेजेस वेगळ्या आहेत? हां बरोबर. सो ही जी इमेज घेतलेली आहे तिला आपल्याला त्याच्यामध्ये अनेक रंग दिसत आहेत, राईट. सो जेव्हा जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप इमेज घेतो कुठलीही प्रतिमा घेतो त्यावेळेला त्याला तो म्हणजे एकाच वेळी वेगवेगळ्या तरंग लांबींमध्ये प्रतिमा घेत नाही. ओके. सो आपले जे डोळे आहेत फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्येही डिटेक्टर्स आहेत, राईट. आणि हे जे डिटेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये असे कोन्स असतात वेगवेगळे आपल्या डोळ्यांमध्ये. काही जे आहेत ते लाल रंगाला सेन्सिटिव्ह असतात, काही जे आहेत ते हिरव्या रंगाला, काही निळ्या रंगाला सेन्सिटिव्ह असतात. आणि त्याच्यामुळे आणि त्यांचं असं अरे आहे आपल्या डोळ्यांमध्ये, तर त्याच्यामुळे आपल्याला एकाच वेळेला हे सगळे रंग दिसून येऊ शकतात. कारण की आपलं जे मेंदू आहे ते ॲक्च्युली हे जे काही प्रतिमा आपले डोळा बनवतो त्याला नंतर मग ते सिंथिसाईज करते आणि दाखवते. तर अशाच प्रकारे जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपला पण करायला लागते. तर बऱ्याचदा ते म्हणजे ते जे प्रतिमा घेतात त्यावेळेला ते वेगवेगळ्या तरंगलांबींमध्ये एक एक वेळेला प्रतिमा घेतात. सो सुरुवातीला अशा तरंगलांबींमध्ये की ज्या म्हणजे थोड्याशा निळ्या निळसर रंगाच्या तरंगलांबी आहेत, नंतर काही ज्या थोड्या हिरव्या अशा तरंगलांबी आहेत आणि काही लाल अशा म्हणजे जास्त मोठ्या अशा तरंगलांबी आहेत. तर वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या ज्या तरंगलांबी आहेत त्यांच्यामध्ये जेव्हा तुम्ही हे प्रतिमा घेता त्यानंतर मग तुम्ही सिंथेसाइज करता की मग त्यांना मी आता रंग देतो, म्हणजे खरोखर ते लाल रंगामध्ये नाही बघत आहेत तर ते एका वेगवेगळ्या तरंगलांबीमध्ये बघत आहेत. पण जी छोटी तरंगलांबी आहे तिला आपण एक रंग देतो, जी मोठी तरंगलांबी आहे तिला दुसरा रंग देतो. असं केल्यावरती मग ह्या ज्या प्रतिमा आहेत त्या आपल्याला दिसून येतात. सो त्याच्यामागे म्हणजे खूप कष्ट लागतात. इनफॅक्ट जेव्हा तुम्ही रॉ इमेजेस बघता की ज्या म्हणजे डायरेक्टली घेतलेल्या आहेत जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने तेव्हा त्या त्याच्यामध्ये काही काही डिफेक्ट्स असतात. सो ते क्लिअर अप करायला लागतात. सो बऱ्याचशा अशा गोष्टी आधी करायला लागतात आणि ते त्यांनी केलेल्या आहेत, त्याच्यानंतर आपण या ज्या सुंदर इमेजेस. पण असं नाही की त्याच्यातल्या म्हणजे हे आत्ता जे आहे ते तुम्हाला दाखवण्यासाठी आहे. बऱ्याचदा शास्त्रज्ञ जेव्हा काम करतात तेव्हा हे जे रॉ इमेजेस आहेत त्यालाच घेऊन काम करतात, कारण की त्याच्यामध्ये जर कोणी काही गोष्टी छोट्याशा काढल्या असतील तर तुम्हाला माहिती पाहिजे की काय नक्की काढलं गेलं आणि काय नक्की होतं.
सो तुम्ही आत्ताच असं सांगितलं की ऑलरेडी आपल्याला अजून जास्त इन्फॉर्मेशन म्हणजे एवढ्याच्या डेटावर सुद्धा आपल्याला एवढी जास्त इन्फॉर्मेशन आत्ताच मिळाली, तर ह्याचा म्हणजे अजून काय आपण एक्सपेक्ट करू शकतो ह्या टेलिस्कोपकडनं, किंवा अजून ह्याचा कुठल्या कुठल्या अभ्यासांमध्ये किंवा कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याला उपयोग होऊ शकतो? हां नक्की. सो ही जी पहिली मी प्रतिमा जी म्हटलं त्याच्यामध्ये ज्या छोट्या छोट्या दीर्घिका होत्या ज्या खूप लांबवरच्या होत्या त्यांचं म्हणजे अंतर एवढं आहे की जवळजवळ त्यांच्यापासून जो येणारा प्रकाश आहे तो आपल्यापर्यंत पोहोचायला जवळजवळ 13 अब्ज वर्ष लागतात. ओके. आणि आपल्या विश्वाचं वयच 13.7 अब्ज वर्ष 13.8 अब्ज वर्ष अशा. सो त्याच्यामुळं हे लक्षात येतं की आपण या ज्या दीर्घिका त्यांचाही म्हणजे विश्व जे होतं ते अगदी सुरुवातीला कसं दिसत होतं ते आपण बघू शकणार आहोत. सो ही पहिली गोष्ट झाली. तर त्याच्यानंतर हे जे काय आहे ते फक्त 12.5 तासांमध्ये त्यांना काय घेता आलं ते जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप ही दुर्बीण आपल्याबरोबर जवळजवळ 20 वर्ष असणार आहे. ओके. जेव्हा 25 डिसेंबर रोजी Ariane 5 रॉकेटनी जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपला लॉन्च केलं त्यावेळेला ते जे लॉन्च होतं ते इतकं फ्लॉलेस होतं की त्यांनी ऍक्च्युली इंधन बरंचसं वाचवलं. सो 20 वर्ष आपल्याबरोबर असणार आहे ही जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप ही दुर्बीण. त्याच्यामुळे बरेचसे नवनवीन शोध लागू शकतात. आणि जेव्हा ही दुर्बीण बनवली त्यावेळेला आपण काही गोष्टींचा विचारही केलेला नसेल की मी ही दुर्बीण वापरून हे करू शकतो. त्याचंच एक उदाहरण म्हणजे काल जी एक प्रतिमा नाही पण त्यांनी एक अशी गोष्ट दाखवली की जी जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप दाखवू शकतो. तर त्यांनी ऍक्च्युली एक आपल्याच आकाशगंगेमधला एक तारा आहे त्याच्याभोवती एक ग्रह फिरतो आणि तो जो ग्रह आहे तो जेव्हा घिरटा घालतो त्या ताऱ्याच्या भोवती तेव्हा तो काही वेळासाठी आपल्या आणि त्या ताऱ्याच्या मध्ये येतो. त्याच्यामुळे तो थोडासा जो प्रकाश आहे त्या ताऱ्याचा तो ब्लॉक करतो. सगळा नाही करत पण थोडासा ब्लॉक करतो. तर तो जेव्हा तो ब्लॉक करतो त्यावेळेला असं होतं की ते ताऱ्याचं जे प्रकाशमान आहे ते थोडंसं कमी होऊन जातं. तर ते जे किती कमी झालेलं आहे ते आपण मोजू शकतो. ते मोजलेलं आहे JWST आणि त्याच्यावरनं तो जो ग्रह आहे तो किती मोठा असायला पाहिजे तेही सांगता आलं तरी. तेवढंच नाही तर त्याच्यातनं जो येणारा तारातनं येणारा जो प्रकाश आहे तो या ग्रहाचं जे वातावरण आहे त्याच्या पण मधून येतो. तो जो तारातला प्रकाश आहे तो जेव्हा त्या ग्रहाच्या वातावरणामधनं जातो त्यावेळेला तिथे जे काही वातावरणामध्ये जे काही गोष्टी आहेत जे काही घटक आहेत त्यांच्यावरती इम्प्रिंट टाकतो. ओके. तर जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप हे स्पेक्ट्रम ज्याला म्हणतो आपण वर्णपट तो घेऊ शकतो. तर त्यांनी हे जे हा जो प्रकाश आहे जेव्हा तो ग्रह ताऱ्याच्या समोर होता त्याचा वर्णपट घेतला आणि त्याच्यामध्ये त्यांना काय सापडलं तर पाणी. पाण्याचे जे मॉलिक्युल्स आहेत वॉटर वेपर ते सापडले त्यांना. सो अशाही प्रकारच्या गोष्टी म्हणजे ज्या आधी विचार नव्हत्या केलेल्या की असं आपण करू शकू ते आता त्यांना करता येत आहे. सो बऱ्याचशा अशा गोष्टी असणार आहेत की जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप आपल्याला दाखवू शकणार आहेत. अनेक नवनवीन प्रतिमा देखील त्यांनी दाखवल्या की म्हणजे नवीन तारे तयार होतात तेव्हा त्यांच्या आजूबाजूचं जे मटेरियल असतं ते कसं दिसतं त्याच्यावरती काय परिणाम करतात हे जे तारे आहेत ते जे तारे आहेत ते कसे लपलेले असतात धुळीकणांमध्ये तेही आपल्याला दिसू शकतं. अशा अनेक गोष्टी त्यांनी काल दाखवल्या तारे मेल्यानंतर काय होतं. सो हा खगोलशास्त्रामधले कित्येक जे काही प्रश्न आहेत त्यांची आपल्याला उत्तरं मिळण्याची आता शक्यता तयार झालेली आहे जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप. आणि हबल अजूनही आहे अजून गेलेलं नाही आहे कुठे पण तिचं जे सक्सेसर ज्याला आपण म्हणतो JWST ते दोन्ही एकत्र मिळून काय काय गोष्टी करू शकतात त्याची आपण आता वाट बघतोय. सो नक्कीच म्हणजे हबल आणि JWST कडनं मिळणारा जो डेटा आहे तो रिअली एक्सपेक्ट दी अनएक्सपेक्टेड सारखं झालंय. आता की आत्ताच आपल्याला काही तासांमध्ये एवढी माहिती मिळते तर आय एम व्हेरी शुअर 20 वर्षात आपण खूप काही करू शकतो. आणि म्हणूनच माझ्या मते आपण सगळे एवढे एक्साइटेड होतो ह्या लॉन्चसाठी आणि जगभरातनं सगळेजण सारखे पोस्ट करत होते की अरे आता लॉन्च होणार आता लॉन्च होणार. नाही एक्झॅक्टली. आय मीन ऍक्च्युली हे जर बघायला गेलं तुम्ही तर JWST हे एक इंजिनिअरिंग मार्वल असंच म्हणत आहे. कारण की त्याच्यामध्ये थोडीशी जरी चूक झाली असती तरी हे जे काही प्रतिमा आपण बघतोय
तेवढ्या क्लॅरिटीच्या प्रतिमा दिसल्या नसत्या. आणि मी हे एवढ्यासाठी बोलतोय कारण की तुम्ही हबल स्पेस टेलिस्कोपचं उदाहरण घ्या. तर ते जेव्हा 1990 दशकामध्ये जेव्हा लॉन्च केलं गेलेलं होतं तेव्हा जेव्हा पहिले जे इमेजेस घेतले ते इतके चांगले नव्हते. आणि त्याचं कारण होतं की त्यांनी थोडीशी चूक केली. तो जो आरसा आहे तो पृथ्वीवरती असताना त्याच्यावरती ग्रॅव्हिटी काम करते आणि त्याच्यामुळे त्याचा जो आरसा आहे तो थोडासा कमी वाकलेला होता आणि त्याच्यामुळे एवढी क्लॅरिटी त्याच्यात दिसत नव्हती त्यावेळेला. पण मग त्याची त्यांनी त्याच्यावरती त्याला चष्मा लावल्यासारखं केलं. पण हे JWST शक्य नव्हतं कारण की JWST ही हबलसारखी नियर अर्थ ऑर्बिटमध्ये नाही आहे तर खूप लांब आहे आणि तेवढ्या लांब जाऊन काही सर्व्हिसिंग करणं इज इम्पॉसिबल. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट बरोबर येणं हे खूपच महत्त्वाचं होतं त्यांच्यासाठी. आणि मला आठवतंय की 2017-18 सालीमध्ये त्यांनी व्हायब्रेशन टेस्टिंग केलेलं होतं आणि त्यावेळेला म्हणजे ही पूर्णपणे माहिती बाहेर नव्हती गेलेली पण मला माहिती आहेत काही जे शास्त्रज्ञ त्याच्यावरती काम करतात त्यांच्याकडनं ऐकलेलं की काही स्क्रू ढिले होऊन पडलेले आणि सो अशाही गोष्टी होतात. पण त्याच्यामुळे ठीक आहे त्यांनी 3 वर्ष अजून घालवली त्याच्यावरती काम केलं आणि दे मेड शुअर की इट वॉज फ्लॉलेस आणि तो ह्याचा परिणाम आहे. आणि इंजिनिअरिंग आणि सायन्स इट गोज हँड इन हँड. इट्स की इंजिनिअरिंग शिवाय या गोष्टी शक्य नव्हत्या आणि हे जे काय आपल्याला दिसत आहे ते त्याचेच परिणाम आहे. खरं सो आय एम व्हेरी शुअर की बऱ्याच लोकांचे प्रश्न आपण नक्कीच आपल्या तुम्ही सांगितलेल्या माहितीतनं बऱ्याच लोकांचे प्रश्न आता मिळाले असतील त्यांना उत्तरं. आणि खूप लोकांनी आम्हाला हे प्रश्न विचारले की मग तुम्ही सांगा अजून माहिती द्या किंवा लोकांना हवी आहे माहिती. त्याच्यामुळे आय एम व्हेरी शुअर की तुम्ही सांगितलेली माहिती खूपच युजफुल होती. आणि अजूनही तुमचे काही प्रश्न असतील जे आपण विचारू शकतो फक्त सुरुचरांनाच नाही कुणालाही आयुकामधल्या तर आम्हाला आय एम व्हेरी शुअर की तुम्ही त्याची उत्तरं नक्की द्या. आणि लेट्स सी व्हॉट इट ब्रिंग्स अस. सो थँक्यू सो मच तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल.